प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल, व्यापताना येणारं अस्तित्व आणि मापताना येणारं प्रेम म्हणजे मातृत्व। मातृत्वाचं असंच बंध जपणारं आणि वेदनाविरहित प्रसूती क्रियासाठी ओळखले जाणारे पंढरपूर शहरातील नामांकित असे प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल डॉक्टर गिरनार गवळी, स्त्रीरोग आणि प्रसूतशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शोभा गवळी यांच्या नमस्कार। मी सोहज जयस्वाल, सोलापूर वाहिनीचं आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे, आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप 10। विठ्ठलाला साकडे घालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरसले, आपल्या सरकारला वर्षपूर्ती होईल, पांडुरंगाच्या आशीर्वादानं सगळं सुरळीत आहे, मवीच्या काळात जी कामं थांबली होती ती आता आम्ही पूर्ण करणार, दिले स्पष्टीकरण। संभाजी भिडेंवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, छगन भुजबळांची मोठी मागणी। म्हणून भाजपने ओबीसीच्या जागी केसीआरांना उतरवलं आहे, ठाकरे गटांचा सामन्याच्या आग्रहीमधून परखड सवाल। सलग दुसऱ्या वर्षीही मला शासकीय पूजेचा मान, मी भाग्यवान समजतो पंढरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊ। राष्ट्रवादीचा 70,000 कोटीचा घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्ला बोल, सर्व विरोधी पक्षांच्या घोटाळ्याची बेरीज केली तर 20,00,000 कोटी घोटाळा समोर येतो, दिले स्पष्टीकरण। विकास आराखड्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, पंढरपूरचा विकास आराखडा कोणालाही डावरून पुढे करणार नाही, सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय होईल, दिली ग्वाही। 54,00,000 रुपयाचा गुटखा व वाहने पकडली, चांगलं पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। बीडमध्ये भीषण अपघात, स्कॉर्पिओ टेम्पोची समोरसमोर धडक, 4 जणांचा मृत्यू। सरकार झोपल्याने गुन्हेगारावर वचकच राहिला नाही, आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली खंत। संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये 24 तास डिलिव्हरीची सोय, गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार आणि शस्त्रक्रिया, टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वैद्यकीय गर्भपाताची सोय, गरोदरपणातील सर्व तपासण्या आणि उपचार, महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार, जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, तसेच प्रत्येक महिलांच्या आजारांवर नर्सेस मार्फत विशेष लक्ष, फक्त आणि फक्त प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्येच। आमचा पत्ता KBB कॉलेज चौक, जुना अकलूज, बायपास रोड, पंढरपूर। संपर्क 99 65 93 55 66।